नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज मी तुम्हाला घरगुती पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे। या पनीरचे मी तुकडे करून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही पनीरचे तुकडे करून घेऊ शकता, छोटे किंवा मोठे। आता या पनीरच्या तुकड्यांना आपल्याला अर्धा छोटा चमचा मीठ, अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लावून घ्यायचा आहे। म्हणजेच पनीर आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे मसाले लावत असताना एकदम हलक्या हाताने पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचे, जेणेकरून पनीरचे तुकडे तुटणार नाही। मसाले लावून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे पनीर फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे। फ्रीज नसेल तर तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा पनीरचे तुकडे झाकून ठेवू शकता। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपल्याला 2 कांदे उभे चिरून भाजून घ्यायचे आहेत। कांद्यावर हलकेसे डाग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर काही खडे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून भाजीमध्ये जर आपण अख्खे हे खडे मसाले टाकले तर बऱ्याच जणांना आवडत नाही, कारण ते दाताखाली आल्यावर जरा वेगळीच टेस्ट लागते। म्हणून इथे मी 1 चमचा शहाजिरे, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरे, 2 हिरव्या वेलच्या आणि 3 तेजपानं टाकलेली आहेत। हे खडे मसालेसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायचे आहे। त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडासुद्धा भाजून घ्यायचा आहे। खडे मसाले या कांद्याबरोबरच आपल्याला भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकदम प्लेन अशी आपली पनीरची ग्रेव्ही तयार होईल। कांदा आणि खडे मसाले भाजत आल्यानंतर यामध्ये मी 1 शिमला मिरची एकदम बारीक चिरून टाकलेली आहे। ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे किंवा हलकीशी भाजून घ्यायची आहे। गॅसवर भाजणार असाल तर गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व पदार्थ भाजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे। थंड झाल्यानंतर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, पाणी न टाकता। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल आणि 1 मोठा चमचा बटर टाकायचा आहे। तुमच्याकडे जर बटर उपलब्ध नसेल तर तुम्ही पूर्ण तेलामध्ये ही भाजी बनवू शकता, किंवा तेल आणि तूप मिक्स करून ही भाजी बनवू शकता। तर 2 चमचे रिफाईंड ऑइल आणि 1 चमचा बटर इथे मी वापरलेला आहे। भाजलेला कांदा, भाजलेले खडे मसाले, त्याचबरोबर 1 शिमला मिरची याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्या अगोदर मी 2 टमाटे त्याची प्युरी करून घेतलेली होती। भाजलेला कांदा, खडे मसाले आणि शिमला मिरचीची जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती, ती सुरुवातीला आपण बटर आणि तेलामध्ये टाकली। थोडंसं तेल सुटायला लागलं तोपर्यंत परतून घेतली। आता यामध्ये 1-1 करून मसाले टाकूया। तर इथे मी 1.5 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा भाजलेली जिरे पूड, त्याचबरोबर 1.5 चमचा लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे। हे काश्मीरी लाल तिखट आहे, त्यामुळे जास्त तिखट नाही, पण याचा रंग चांगला येतो, त्यामुळे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता। 1.5 चमचा घरी बनवलेला काळा मसाला मी टाकलेला आहे। काळा मसाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरच या मसाल्यांना आणि कांद्याच्या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। जितके हे मसाले आणि ही कांद्याची पेस्ट आपण चांगली परतून घेऊ तेल सुटेपर्यंत, तितका त्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही आणि भाजी आपली चांगली होईल। तर तुम्ही बघू शकता साईडला मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 2 टमाट्यांची
प्युरी टाकणार आहोत. टोमॅटो प्युरीसुद्धा या मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले टाकतेवेळी आपल्याकडून हळद टाकायची राहिलेली होती, त्यामुळे इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण पनीरच्या तुकड्यांना सुद्धा मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ वापरताना जरा बेतानेच वापरा, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती खारट होणार नाही. आता ही ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. हवं तर तुम्ही इथे अजून तेलाचा किंवा बटरचा वापर करू शकता, किंवा जर कमी तेलातच तुम्ही भाजी खाणं पसंत करत असाल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. आता ही ग्रेव्ही परतून होते, याला तेल सुटतं आहे, तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये आपण एक छोटा चमचा बटर टाकलेला आहे. बटर नसेल तर तुम्ही तेल टाकू शकता. आणि जे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर आहे ते आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा बटर इथे मी घेतलेला आहे. अर्ध्या तासात हे मसाले पनीरच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित मुरले जातात. फक्त आता आपल्याला हे पनीर परतून घ्यायचं आहे. पनीरचे तुकडे पॅनला चिकटू शकतात, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा. हाय ठेवली तर पनीरचे तुकडे चिकटतील किंवा जळतील. आणि एकदम हलक्या हाताने हे पनीरचे तुकडे आपल्याला परतून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तुटणार नाहीत. 5 मिनिटासाठी हे पनीरचे तुकडे आपण परतून घेतलेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि थोड्या वेळासाठी हे पनीरचे तुकडे असेच पॅनमध्ये राहू देऊया. हे पनीर आपण मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून ठेवले असल्यामुळे तुम्ही बघू शकता याला रंग किती सुंदर आलेला आहे. पनीरचे तुकडे परतून होईपर्यंत आपली ग्रेव्हीही छान परतून झालेली आहे, थोडीशी घट्टसरसुद्धा झालेली आहे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकलेल्या आहे. हिरव्या मिरच्या टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायच्या तर नाही टाकल्या तरी काही हरकत नाही. आता याची ग्रेव्ही आपल्याला पातळसर करून घ्यायची आहे. तर पाणी मी इथे गरम करून मग टाकलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी गरम करून टाकलेलं आहे. ही ग्रेव्ही मला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. आता राहिलेलं जे 1 ग्लास पाणी आहे ते सुद्धा मी टाकलेलं आहे. व्यवस्थित आपण ग्रेव्ही मिक्स करून घेऊया, जेणेकरून पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असं दिसणार नाही. आता या ग्रेव्हीला आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे. पहिली उकळी यायला लागली की यामध्ये परतून घेतलेले पनीरचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत. पनीरचे तुकडे टाकून घेतल्यानंतर ग्रेव्हीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जोपर्यंत या पनीरच्या तुकड्यांमध्ये ग्रेव्हीचा अर्क उतरत नाही तोपर्यंत एक उकळी आपल्याला या भाजीला काढून घ्यायची आहे. कमी गॅसवरच उकळी काढायची. यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट वापरली असल्यामुळे आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि खडे मसाले आहेत त्यांचीसुद्धा चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकलेली आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे साखर टाकणं. एक मोठा चमचा कसुरी मेथी मी हातावर क्रश करून टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. इथे आपली घरगुती पद्धतीची पनीरची भाजी तयार झालेली आहे. चवीला अगदी अप्रतिम लागते.
या अगोदर मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी दाखवलेली आहे, त्याचबरोबर ढाबा स्टाईल पनीर मसाला सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, तुम्ही चेक करू शकता. सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, त्याचबरोबर एक चमचा बटर टाकलेला आहे. बटर टाकल्यामुळे या पनीरच्या भाजीला खूप चांगली चव येते. तर इथे आपली घरगुती पद्धतीची पनीरची भाजी तयार झाली आहे. पोळीबरोबर, नानबरोबर किंवा तंदुरी रोटीबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही बनवून बघितली तर तुमचे अनुभव कमेंटद्वारे मला नक्की शेअर करा. धन्यवाद.